कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचं महत्त्व खूप आहे. तसंच दानापेक्षा कोणतंही मोठं पुण्य नाही. दान करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दान केल्याने फक्त शांतीच मिळत नाही, तर त्याचबरोबर ग्रहदोष, बाधा, पीडा यातून सुद्धा सुटका होते असं म्हटलं जातं. आपण अशा काही वस्तू दान करू शकतो, त्यामुळे तुमची ग्रहपीडा सुद्धा कमी होऊ शकते. दानाचं इतकं सगळं महत्त्व आहे, पण कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि कोणत्या वस्तू दान करू नये या बाबतीत मात्र माणसांच्या मनामध्ये संभ्रम असतो. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दान तर करावंच, आपल्याकडे प्रत्येक सणावाराला दानाचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि वेगवेगळ्या वस्तू दान करायला सांगितल्या जातात. परंतु काही वस्तू अशा आहे ज्या कधीही दान करू नयेत. त्याच वस्तूबद्दल आज आपण जाणून घेऊया. आणि त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पांढरे तीळ. काळे तीळ ही श्री विष्णूचे प्रतीक मानले जातात, परंतु पांढरे तीळ श्री लक्ष्मी मातेचं अतिशय प्रिय. आणि पांढऱ्या तिळाचे दान करणे म्हणजे आपल्या जीवनातून माता लक्ष्मी निघून जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. आजपर्यंत ही चूक तुम्ही केली असेल तर ती इथून पुढे करू नका. काळ्या तिळाचं दान मात्र तुम्ही करू शकता. काळ्या तिळाचं दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात, समस्या दूर होतात असं म्हटलं जातं. दुसरी वस्तू म्हणजे धारदार आणि टोकदार वस्तू. अर्थात सुरी, कात्री, सुरई यासारख्या धारदार वस्तू कुणालाही गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ नये. त्याचबरोबर कुणाला दान सुद्धा करू नये. या वस्तू दान केल्याने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते. तसं ज्यांना त्या वस्तू दान देत आहोत त्या व्यक्तीबरोबरच आपले संबंध सुद्धा बिघडतात अशी सुद्धा एक मान्यता आहे. तिसरी वस्तू आहे लोणचं. लोणचं हा असा पदार्थ आहे जो लवकर खराब होत नाही, याचा अर्थ स्थिर लक्ष्मी. काही स्त्रिया म्हणतात आमच्या घरात लोणचं टिकत नाही, लोणचं खराब होतं. अशा घरांमध्ये लोणचं का टिकत नाही? कारण त्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असू शकतो. त्या ज्यांच्या घरामध्ये खूप काळपर्यंत लोणचं टिकत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते असा सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच लोणचं कुणालाही दान देऊ नये. तसंच स्त्रिया लोणचं बनवल्यावर एकमेकींना देत असतात. तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, पण त्या बदल्यात थोडेफार पैसे सुद्धा घ्या. त्याचबरोबर लोणचं आंबट असतं, म्हणूनच लोणचं एकमेकांना दिल्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो अशी सुद्धा एक मान्यता आहे. मित्रांनो, त्यानंतरची एक वस्तू म्हणजे जुने कपडे. आता तुम्ही म्हणाल जुने कपडे दान नाही करायचे तर काय करायचे? बरोबर आहे, आपण जुने कपडे दान करावेत, परंतु ते कशा पद्धतीने करावेत याचे सुद्धा नियम आहेत. जुने कपडे जर तुम्हाला दान करायचे असतील तर ते स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्यानंतर दान करावेत. ते फाटलेले असतील तर ते शिवून दान करावे. अर्थातच फाटके, तुटके, मळके कपडे इतरांना दान करू नयेत. कारण दान हे नेहमी चांगल्या गोष्टीचं करावं. आपल्याला जी गोष्ट नको आहे ती आपण इतरांना देतो आणि त्याला दान म्हणतो, परंतु त्याला दान म्हटलं जात नाही. ज्या वस्तूंची समोरच्याला गरज आहे ती तुम्ही देतात त्याला दान म्हटलं जातं, ते तुम्ही लक्षात ठेवा. आता त्यानंतरची वस्तू म्हणजे धने. आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात, पण धने माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. कारण की आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्यांची लक्ष्मी म्हणून पूजा करतो. म्हणूनच धने कोणालाही दान देऊ नयेत असं म्हटलं जातं. कारण त्याचा अर्थ आपण आपली लक्ष्मी इतरांना देतो आहोत असा सुद्धा घेतला जातो. त्याशिवाय सुद्धा काही वस्तू आहेत, जसं की दही संध्याकाळी, दुपारी अशा कोणत्याही वेळी चुकूनही कोणाला दान देऊ नये. जर कुणाला दही दान केलं तर आपल्या घरातील लक्ष्मी इतरांना जाते. तर दान करायचं असेल तर या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कधीही तुटक्या, फुटक्या वस्तू, फाटक्या वस्तू इतरांना दान करू नका. त्या व्यवस्थित करूनच इतरांना दान करा. दान हे महापुण्य आहे, पण ते कधी जर तुम्ही योग्य प्रकारे केलं तर. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.